हॅलो माय ब्युटिफुल फॅमिली, वेलकम बॅक टू द चॅनल. आज आहे पहिला श्रावण सोमवार. सो सकाळी उठल्या आज पहिल्यांदा मी साफसफाई करून घेते, म्हणजे फरशी वगैरे पुसून घेते, झाडू मारून घेतला सगळीकडे, कारण आज पहिला सोमवार आहे. तर देवाची अगदी डिप्लिन करायचं आहे, मंदिर वगैरे ते पूजा वगैरे करायची आहे, तर ती मिस्टरांनी केली. त्यानंतर मी आंघोळ करून दरवाजाला वगैरे हळदी कुंकू, दरवाजा पुसला होता ना, तर म्हटलं दरवाजाला हळदी कुंकू लावून घेते. आणि आज माझाही उपवास आहे आणि मिस्टरांचा पण उपवास आहे, त्यामुळे रात्री मी शाबू भिजत घातले होते, ते छान फुललेले आहेत. आज खिचडी बनेल आणि आज दिवसभर जेवण काय बनलंच नाही, काय आमच्या दोघांचाही उपवास, त्यामुळे आद्विक पण खिचडी खाऊनच होता. आज त्याने काही म्हणजे खाल्लंही नाही, तर त्यामुळे एवढं काही जेवण बनलंच नाही सकाळी. हॅलो एवरीवन, गुड इव्हनिंग. आणि आज आहे ना पहिला सोमवार आहे, तर सकाळपासून एवढं काही जेवण वगैरे बनवायचं नव्हतंच, कारण उपवास, मिस्टरांचाही उपवास, माझाही उपवास, आणि आद्विकने सुद्धा आमच्याबरोबर खिचडीच खाऊ नये तर सकाळपासून. तर आत्ताच त्याला मी क्लासला पाठवलं आहे, 5 वाजले जाता, तर 1.5 तास का त्याचा क्लास असेल, तोपर्यंत मी म्हटलं थोडासा चहा घेते आणि जेवणाची तयारी करते. आज पहिला सोमवार आहे म्हटलं छानशी एक थाळी बनवायची आणि तुमच्याशी शेअर करायची, तर मी पहिल्यांदा चहा घेते आणि त्याच्यानंतर आपल्या कामाला लागूयात. जेवणाच्या दिवसभर काहीच एवढं काम नव्हतं, म्हणजे व्हिडिओ वगैरे एडिट करायचं होतं, ते थोडंसं मी केलं, दुपारी थोडासा रेस्ट केला. आज जेवण वगैरे नव्हतं ना, तर सकाळची पूजा वगैरे झाली, सकाळचं आवरणं वगैरे झालं, त्यानंतर मग एवढं काही काम नव्हतं. मिस्टरचे सेकंड शिफ्ट आहेत, तर ते उशिरा येतील, ते चहा घेते आणि मग आपण स्वयंपाकाला लागूया. येत आहे ना, कुकर लावला आहे वरण, म्हणजे डाळ ठेवली आहे, तुरीची डाळ भात, आणि त्याच्यावरती डब्यावरती पाणी न घालता बटाटे ठेवलेत. तर मेनू मी असा ठरवला आहे की वरण भात पावटे आहेत सोललेले, तर त्या पावट्याची कालवण म्हणा किंवा थोडीशी आमटी टाईप असं पातळ बनवते, बटाट्याची भाजी आणि पुरी बनवते, काहीतरी गोड बनवते बस की, आणि भाजी बघते कसं होतं, जमलं तर भाजी करेल. आणि हाच मेनू आहे. आणि आत्ता 5:30 झालेत ना, तर माझ्या मैत्रिणीला फोन करायचा टायमिंग झाला आहे. ॲक्च्युली ना नेहमी आमचा संध्याकाळचा दोघींना 5 मिनटं का असेना, पण आम्ही दोघी एकमेकींना देतो, 5 मिनटं तरी बोलल्याशिवाय आम्हाला करमत नाही. सो आत्ता 5:30 झाले, तर अगोदर तिच्याशी बोलते, बोलता बोलता थोडीशी आपली तयारी करेन, म्हणजे ड्रायफ्रूट वगैरे लागतील ना ते कट करेन किंवा लसूण वगैरे सोलेन, तर हे आपलं काम बोलता बोलता होत जाईल. पण ह्याच मोबाईलने मी शूट करते आणि हाच मोबाईल मी यूज करते, त्यामुळं मला इकडे रेसिपी करत करत तिच्याशी बोलणं पॉसिबल होत नाही, म्हणून मग मी दुसरं म्हणजे बाकीची पूर्वतयारी करत करत मी थोडा वेळ तिच्याशी बोलते आणि नंतर मग जेवणाला सुरुवात करेन. फोनवरती बोलत बोलतच मी थोडीशी प्रिपरेशन पण करून ठेवली, म्हणजे कटिंग वगैरे काय करायचं होतं ना, तर ते सगळं करून ठेवलं. आणि त्यानंतर आद्विकला मी घेऊन आली क्लासमधून, कारण त्याचा क्लासचा वेळ झाला होता ना, तर मी क्लासमधून त्याला घेऊन आली. आणि आता आपल्या इकडं वरण वगैरे छान शिजले, बटाटे पण मस्त झालेत, तर ते पण मी बटाटे वगैरे कट करून ठेवेन, जेणेकरून आपल्याला एकदा गॅस चालू झाला ना की मग त्यानंतर ह्या कटिंग चॉपिंगमध्ये जर वेळ गेला की ॲक्च्युली ती आपली लिंक तुटते ना, तर हे सगळं अगोदर तयार असलं ना कटिंगचं वगैरे, तर आपण ज्या फ्लोमध्ये करत असतो ना, तर ते करायला असं मध्ये मध्ये ब्रेक नाही होत, काही कंटाळा नाही येत. तर आज आहे ना वरणामध्ये मी उकडताना काहीच नव्हतं घातलेलं, आणि आज फोडणीमध्येच मी सगळं काही घालून फोडणी घातलं आणि कढीपत्ता मी सगळ्यात शेवटी घातला, आणि वरण खरंच खूप छान झालं होतं, म्हणजे एकदम लास्टमध्ये घातलेल्या त्या कढीपत्त्याचा जो फ्लेवर आहे ना तो खूप छान येत होता. तर मी मस्त 5 मिनटं ह्या वरणाला उकळी दिली, बाकी मीठ वगैरे घातलं आणि वरण उकळलं, साईडला ठेवून दिले. आता आपण तयारी करतो आहे भाजीची. आज मेनूमध्ये पुरी आहे, तर पुरी आणि बटाट्याची भाजी ही दोघं बेस्ट फ्रेंड आहेत, तर ते दोघांचं कॉम्बिनेशन एकत्र खूप छान वाटतं. आणि बटाट्याची भाजी आहे ना थोडंसं आलं आणि लसूण ठेचलेलं घातलं की खूप छान लागते टेस्टला, तर मी इथं कांद्याबरोबर आणि मिरचीबरोबर आलं लसूण पण चांगलं भाजून घेतलं, त्यानंतर हा उकडलेला बटाटा आणि ह्याला चांगलं परतून घेऊयात आम्ही.
तर थोडंसं याच्यावर ती मी आता मीठ घालते, त्यानंतर कोथिंबीर कट केलेली आणि ओलं किसलेलं खोबरं हे सगळं घालते, व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि एक बस 2 मिनिटाची वाफ दिली की आपली भाजी पण रेडी आहे. म्हणजे आपलं वरण भात आणि एक भाजी आपली रेडी झालेली आहे. तर आता आपण करतो आहे कालवणची तयारी. तर हे पावटे आहेत, हे पावटे आहे ना मी स्वच्छ धुवून घेतलेत, पाणी निथळलं आहे आणि ह्यात आलं ना आपल्याला ड्राय रोस्ट करायचं आहे. इथे कढईत मी काहीच नाही घातले, म्हणजे तेल वगैरे काही घातलेलं नाही आहे. अगोदर असंच आपण हे हलके हलके डाग येईपर्यंत भाजून घेऊया. हे डाग आले ना असे ह्याचा चव वगैरे खूप छान येते. तर मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं आणि सेम कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलं, त्याच्यामध्ये एक मोठ्या साईजचा कांदा होता तर तो असा कट करून घेतला आहे. आणि ह्या कांद्याला आपल्याला आता छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं. कांद्याला गोल्डन कलर यायला लागला की मग त्याच्यामध्ये मी हळद घातली आहे आणि लाल तिखट घातलं आहे. बाकी मसाले मी एक्स्ट्रा काहीच नाही घातले, कारण ह्याच्यामध्ये मी जे वाटण वापरणार आहे ना तर त्याच्यामध्ये ऑलरेडी मसाले आहेत, म्हणून मी ह्याच्यामध्ये मसाले घातलेले नाही आहेत बाकी एक्स्ट्रा. तर हे वाटण कांदा खोबराने आलं लसूण असतं ना त्याचं वाटण आहे. तर त्याच्यामध्ये थोडेसे मसाले मी धने जिरे वगैरे हे जे थोडे खडे गरम मसाले असतात ना त्याची पावडर घालूनच मी वाटलं होतं, त्यामुळे मी आत्ता काहीच मसाले वगैरे घातलेले नाही आहेत. आणि हे वाटण चांगलं तेल सुटलं, त्यानंतर मी त्याच्यामध्ये टोमॅटो घातला आहे. तर एक टोमॅटो मी वरणामध्ये आणि ह्या भाजीमध्ये मिळून हाफ हाफ यूज केलेला आहे. आणि टोमॅटो मी जास्त इथं आता भाजत नाही आहे. आता जसे आपले हे पावटे शिजतील ना त्यांच्याबरोबर हा टोमॅटो शिजेल. तर इथं मी पावटे ॲड केले, त्यानंतर गरम पाणी ॲड केलं जेणेकरून भाजीची चव चांगली राहावी म्हणून. आणि ह्याला आता मीठ वगैरे घालायचं आणि छान 15-20 मिनटं पावटे छान शिजेपर्यंत आपण ह्याला ना मस्त आपण 15-20 मिनटं शिजवून घेऊया. तोपर्यंत मी दिवाबत्ती वगैरे करून आली, कारण संध्याकाळची वेळ झाली होती ना. आणि आता मी पुरीचं पीठ भिजवून ठेवते. तर आज आहे ना कसुरी मेथी घालून मी पुऱ्या करते, खूप छान चव येते. तुम्ही कधीतरी करून बघा मेथी आणि त्याच्यामध्ये जरी ओवा घातलात ना तरीही छान लागतात. आणि पुरीचं जे पीठ आहे ते मी बऱ्याच वेळा सांगितलं असेल की थोडंसं टाईट मळलं ना की ते छान पुऱ्या तेल कमी पितात आणि आपल्याला ते पुरी लाटणंसुद्धा खूप सोपं होऊन जातं. तर मी पीठ मळून ठेवलं आणि आता आपण स्वीट बनवतो आहे. तर इथं खीर बनवते मी. शेवया घेऊन आली होती जेव्हा आंधवीकला आणायला गेली होती ना खाली, तर शेवया आणल्या होत्या. तर ह्या रोस्टेड शेवया नाही आहेत, तर मला रोस्ट करायच्या आहेत. आणि ह्या शेवया थोड्याशा म्हणजे अशी जाड आहेत ना, तर कन्सिस्टन्सी चांगली यावी खिरीला, म्हणून मी ह्याच्यामध्येच 1 चमचाभर रवा घातला आहे आणि 1 चमचा मी शेवया घातली. तर हे छान मी मस्त पहिल्यांदा भाजून घेतले एकदम लो फ्लेमवरती तुपामध्ये. आणि त्यानंतर 1 ग्लास मी इथे दूध घातलं आहे. तर हे दूध आणि आपल्याला त्याच्याबरोबर ड्रायफ्रूट पण घालायचे जेणेकरून ते थोडेसे मऊ होईपर्यंत शिजतील. तर इथं साखर ॲड केली आणि ह्याला छान आपल्याला आता उकळी येऊन द्यायची आहे, म्हणजे खीर शिजू द्यायची आहे ॲक्च्युली ह्याच्यामधल्या ज्या शेवया आहेत. तर हे सगळं होईपर्यंत आपल्या पावट्याचा जो रस्सा आहे जे आमटी आहे ती मस्त रेडी झालेली आहे. कन्सिस्टन्सी पण छान झाली आहे, म्हणजे आपण भाताबरोबर वगैरे पण कधी तुम्ही खाल्लात ना मस्त लागते हे आमटी. थोडंसं लोणचं आणि हे पावट्याचे आमटी आणि भात खूप छान लागतं, कधीतरी ना खाऊन बघा. तर आपली खीर झाली आहे. तर खिरीमध्ये मी आत्ता सगळ्यात शेवटी वेलची पावडर घालते जेणेकरून तिचा वास चांगला राहतो. अगोदरच घालून मग शिजवलं ना की मग वेलचीचा वास पूर्ण निघून जातो. खीर झाली आहे तर हिला झाकते आणि मी साईडला उचलून ठेवून देते. तर आता आपण पुढची तयारी करूया. तर बटाट्याची मी भाजी केली होती म्हणून म्हटलं आता बटाट्याची वगैरे भजी नाही करत आहे. इथं 2 छोट्या साईजचे वांगी होती तर म्हटलं त्याची मी भाजी करून घेईन. तर ही वांगी कट करून मी ठेवली आहेत पाण्यात. तर इथं मी 3 चमचे बेसन घेतलं, त्याच्यामध्ये 1 चमचा तांदळाचं पीठ आणि जे हलके बेसिक मसाले आहेत ना ते घालायचे. थोडीशी काळी मिरीची पावडर पण मी घातली आहे. आणि इथं पाणी घालायचं आणि थोडंसं थिक साईडलाच आपण असं बॅटर करणार आहोत जेणेकरून ते कोट व्हावं छान, जसं आपण बटाट्याच्या भजी बनवताना करतो ना तशाच कन्सिस्टन्सीचं हे बॅटर ठेवायचं, म्हणजे ते कोट चांगलं होतं. तर बाकी सगळं जेवण झालं आणि ज्या गोष्टी काही मला आता तळायच्या आहेत, म्हणजे पापड कुरडया तळायच्या आहेत, भजी तळायच्या आहेत आणि पुऱ्या पण तळायच्या आहेत,
तर ही सगळं बाकीची प्रिपरेशन मी करून ठेवली आणि अगोदर मी आता पापड तळून घेते, त्यानंतर भजी तळेन आणि त्यानंतर पोळ्या तळेन. म्हणजे तेल आपल्याला म्हणजे गॅस बंद करायची गरज नाही आणि एकाच स्लोमध्ये हे सगळं होऊन जाईल. तर पापड तळून घेतले आणि आता मी ही भजी तळते. तर एका बॅचमध्ये ही भजी होऊन जातील माझी. तर भजी जेव्हा आपण तेलामध्ये सोडतो तर त्यावेळेला सुरुवातीला गॅस फुल ठेवायचा आहे आणि भजी जेव्हा आपण फ्राय करतो त्यावेळेला मीडियम गॅसवरती फ्राय करायची आहेत. म्हणजे ती छान फ्राय होतात आतपर्यंत. ही वांग्याची भजी तर झाली, पण हे थोडंसं बॅटर उरलं होतं तर मी त्याच्यामध्ये एक कांदा घातला. म्हटलं आता असू दे, ठीक आहे, दोन मेनू होऊन जातील भजीचे आपले. कारण मग ते बॅटर फ्रीजमध्ये ठेवलं ना की मग ते पण राहील तसंच. मग म्हटलं ते आपण यूज करू. तर ही भजी आपली छान मस्त मी लाल होईपर्यंत क्रिस्पी होईपर्यंत तळून घेतली. आता मी कांद्याची भजी सोडून घेते. आणि जेव्हाही आपण पुऱ्या जेव्हा तळतो तेव्हा पुऱ्या लाटताना आपल्याला ह्याला पीठ नाही लावायचं आहे. कारण पीठ लावलं ना की मग ते तेलाच्या तळापाशी जाऊन बसतं. त्यामुळं थोडं थोडंसं तेल लावूनच आपण ह्या तळून घ्यायच्या. म्हणजे अजिबात ह्याच्यामध्ये तेलामध्ये पीठ नाही राहत. नंतर ते तेल आपल्याला रियूज करता येतं ना. तर आपल्या पुऱ्या बघा अगदी मस्त टम्मक उगलेल्या आहेत. पीठ छान घट्ट मळलेलं असेल तर पुऱ्या छान फुलल्या जातात. आणि या मेथीवाल्या पुऱ्या कधीतरी करून बघा, खूप छान आणि टेस्टी लागतात. थोडासा एक वेगळा फ्लेवर ॲड होतो. तर इथं माझं जेवण सगळं ऑलरेडी रेडी झालेलं आहे. मी गॅस वगैरे क्लीन करून घेतला आणि आता मी नैवेद्याचं ताट बनवते. मिस्टरांची सेकंड शिफ्ट आहे तर त्यामुळे तो थोडेसे लेट येतील. तर मी अगोदर नैवेद्य वाढून घेते आणि अधिकला देते जेवायला. तर इथे वरण भात आणि तूप मी अगोदर घातलं. त्यानंतर ही आपली भजी आपलं स्वीट पापड हे सगळं मी डाव्या साईडला ठेवते. त्यानंतर हे मस्त आपलं झणझणीत कालवण रेडी आहे पावट्याचं. ही बटाट्याची आपली भाजी. त्यानंतर पुऱ्या आहेत. मस्त आपलं एकदम सिंपल जेवण आहे. एकदम खास किंवा स्पेशल असं ह्याच्यामध्ये रेसिपी कोणतीच ॲड नाही आहे. पण हे जे कॉम्बिनेशन आहे ते खूप छान झालं होतं. नक्की ट्राय करून बघा. ही श्रावणातली आपली पहिली थाळी आहे. तर मी देवाला पहिल्यांदा नैवेद्य दाखवते आणि त्यानंतर अद्विकला जेवायला देईन. ही बाकीची सगळी कामावरून घेईन. मी ॲक्च्युली विचार केला होता की मी थांबते जेवण्याचं, कारण मिस्टरांचाही उपवास आहे, मग तेही उशीर येतील म्हणून. मग त्यांचा फोन आला होता की ते बोलले की तू जेवून घे, मला उशीर खूप होईल कारण 12:30 तरी वाजतीलच घरी येईपर्यंत. सो ते बोलले तू जेवून घे. त्यानंतर मी हे सगळी बाकीची कामं आवरून घेतली आणि मग त्यानंतर मी माझा उपवास सोडला. सो हा व्हिडिओ मी आता इथेच एंड करते. तुम्हाला जर थोडासा जरी आवडला असेल, थोडासा जरी हेल्पफुल वाटला असेल तर प्लीज एक लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय.